चल रोल रोल सर आज तुम्ही सामनामध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबद्दल अग्रलेख लिहिलेला आहे. असा विरोधकांचा एक सर्वानुमते उमेदवार मिळणं शक्य आहे का? कधीपर्यंत हा उमेदवार मिळण्याची शक्यता आहे? आता हे कोणीच सांगू शकत नाही. खरं म्हणजे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची तयारी विरोधी आघाडीनं किमान 6 महिने आधी करायला हवी. परवा ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत एक बैठक घेतली, त्याला जवळजवळ बहुतेक सगळ्याच पक्षांचे म्हणजे विरोधी आघाडीतील लोक उपस्थित होते. त्या बैठकीमध्ये शरद पवार यांच्या नावावरती आग्रह होता, पण माननीय पवारसाहेब ही निवडणूक लढायला तयार नाही आहे. त्याच्यामुळे आता एकदा पवारसाहेबांनी नाही म्हटल्यावरती त्या संपूर्ण विरोधी पक्षाच्या आघाडीतली जी ऊर्जा असते तीच निघून गेली. आता इतर नावं येत आहेत, पण ती सर्व सहमतीच्या नावाखाली कोणी चालत नाही. देशाचा राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे. गेल्या काही काळापासून राष्ट्रपती हे सत्ताधारी पक्षाच्या मर्जीतले नेमले जातात, आणि काय एक प्रणवबाबू सोडले किंवा डॉक्टर अब्दुल कलाम सोडले तर स्वतंत्रपणे काम करणारे राष्ट्रपती फार कमी गेल्या काही काळात मिळालेले आहे. आता नवीन राष्ट्रपती सत्ताधारी पक्ष घेऊन येतील, जे त्यांच्या विचारांचे त्यांच्या होला हो म्हणणारे असू शकतात. म्हणजे रामनाथ कोविंदांसारखंच नाव पुन्हा एकदा येईल, कारण तुम्ही म्हणता उशीर झाला विरोधकांना ही तयारी. नाही, आता सत्ताधारी पक्षाकडून सुद्धा या देशातल्या सगळ्याच विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. सगळेच प्रमुख नेते आहे, अगदी ममता बॅनर्जीपासून माननीय उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सगळ्यांशी संवाद साधला जातो. ही एक निवडणुकीची राष्ट्रपती पदाची एक प्रक्रिया असते, एक प्रोसेस असते की सगळ्यांशी संवाद साधणं गरजेचं असतं. शक्यतो राष्ट्रपतीपद ही निवडणूक ही देशाला मान्य होईल सगळ्या जनतेला अशा प्रकारची व्यक्ती तिथे बसावी ही सगळ्यांचं म्हणणं आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील, राधाकृष्ण असतील, झाकीर हुसेन असतील, असे अनेक राष्ट्रपती या देशाला मिळालेले आहेत. तुले जंगल त्याच्यामुळे आता अशा व्यक्तिमत्वांना फार शोध घ्यावा लागतो असे देशात कोणी उरले आहेत का? त्याच्यामुळे सत्ताधारी पक्षातलाच एखादा नेता तिथे पाठवला जातो आणि तो पक्षाचाच कार्यकर्ता म्हणून तिथे बसतो अनेकदा. पण तरी सगळ्यांना मान्य होईल असं एखादं नाव आलं त्याच्यावर चर्चा होऊ शकते. शरद पवारांचं नाव चर्चेमध्ये. DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.